विरोधी पक्षांनी चहापाण्यावरती बहिष्कार टाकल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलले की बरं झालं देशद्रोही चहा देशद्रोह्यांबरोबर मी चहापाणी घेतलं नाही असं जर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रातल्या विधिमंडळातील सदस्य जे विरोधी पक्ष आहे आणि विरोधी पक्षाचा पक्षा एक वेगळा अधिकार आहे त्याला जर मान्य मुख्यमंत्री देशद्रोही म्हणत असतील तर मान्य अध्यक्षांनी आमच्या हक्काचं देखील रक्षण करायला पाहिजे विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटलेलं माननीय अध्यक्ष महोदय आपण कसं काय सहन करता असा प्रश्न मला विचारायचा होता परंतु मला हात वरती करून देखील विधिमंडळाला बोलायची संधी दिली नाही आणि त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मी माझ्या भावना ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचाव्यात म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तो उच्चार करतोय की विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटल्यानंतर माननीय विधिमंडळाचे अध्यक्ष महोदय आपण हे कसं सहन करता हा देखील या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांचा अपमान आहे